नमस्कार, मी सचिन लोहोटे सिंजेंटा इंडियाकडून आपलं स्वागत करत आहोत. या ठिकाणी आपण उभे आहात. या ठिकाणी दोन वाहन आहे, टोमॅटोचे प्रात्यक्षिक प्लॉट आहे. एक वाहनाचं नाव आहे 1349. या वाहनाचं वैशिष्ट्य म्हणजे डार्क गरड कलर. दुसरं वैशिष्ट्य हा TYLC आणि भुरीसाठी टॉलरन्स आहे. दूरच्या वाहतुकीसाठी उपयुक्त असा हा वाहन आहे. दुसरा प्रकारचा वाहन आहे हा 6242. 6242 वाहनाचं वैशिष्ट्य जास्त उत्पन्न देणारा वाहन, उष्णता सहन करणारा वाहन. टोमॅटो याचा अंडाकृती आकार आहे. वाहनाचा प्रकार अंडाकृती असं आहे. वाहन हा लागवडीसाठी ऑक्टोबर महिन्यापासून एप्रिल महिन्यापर्यंत आपण या वाहनाची लागवड करू शकता. दूरच्या वाहतुकीस नेण्यासाठी योग्य असल्यामुळे व्यापाऱ्यांच्या पसंतीस उतरलेला हा वाहन आहे. या वाहनाचं उत्पन्न साधारण 1500 कॅरेट म्हणजे 30 ते 35 मेट्रिक टन प्रति एकरला या वाहनाचं उत्पन्न मिळू शकतं. बरेचशे शेतकरी व्हरायटी आहे. ती सहा आहे आणि ही जी आहे ती रोमन आहे, सिजंटाची रोमन. तर ह्या दोन्ही मध्ये फरक एवढाच आहे की देशी सेगमेंट मध्ये ही व्हरायटी आहे आणि दुसरी म्हणजे ही रोमन वेलवर्गीय म्हणतो इनडिटर्मिनेंट व्हरायटी आहे. याच्यामध्ये त्याला जी फळं लागतात ही झाडाला बंचेच्या स्वरूपात लागतात आणि ह्याची चव आहे ती गोड आहे. ही काढण्यासाठी खूप इझी आहे. म्हणजे तोडा करायचा असेल आपल्याला तर ही इझी पद्धतीने तोडला जातो ह्याचा तोडा. आणि ही जास्त कर्नाटक आपल्या भागात अंडाकृती फळ घालतो. पुणे सोलापूर या भागामध्ये कर्नाटक गुलबर्ग या साईडला हे देशी प्रकारचं वाहन आहे. तिकडं हा प्रकार चालतो. याचे दर काय? याचे दर आता कसे आहेत, डिपेंड दर ही फिक्स नाही आहे. सध्याचा आता बघितला तुमचा तर 10 रुपये किलो जातो. पण त्याच्या तुलनेत ह्याला गोड चव असल्यामुळे दर चांगले भेटतात. एकरी उत्पन्न किती? एकरी ह्याचं उत्पन्न जे आहे रोमन म्हणून जी व्हरायटी आहे त्याचं उत्पन्न 50 ते 60 टन पर एकर निघतं. याच्यासाठी जो मंडप असतो तो खूप स्ट्रॉंग लागतो. त्यातर एका झाडाला 10 ते 15 किलो पर्यंत फळं लागतात. आणि याचं याचं हे 20 ते 25 टनापर्यंत जात नॉर्मल. धन्यवाद.